छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा झाली आणि या सभेत मोदींनी सोनिया आणि राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. आई आणि मुलगा सध्या जामिनावर आहेत असा हल्लाबोल मोदींनी केलाय. तसंच राजीव गांधींचं नाव न घेता त्यांनी काँग्रेसवरही टीका केली आहे. काँग्रेस के ही एक प्रधानमंत्री, एक परिवार के तीसरी पीढ़ी के प्रधानमंत्री, क्योंकि वहां तो सब कुछ परिवार के लिए ही है. वो तीसरी पीढ़ी के प्रधानमंत्री ने कहा था कि दिल्ली से एक रुपया निकलता है 15 पैसा पहुंचता है. ये कौन सा पंजा था जो 85 पैसे मार लेता था? वो कौन सा पंजा था जो रुपया घिस घिस करके 15 पैसा बना देता था? ये नोटबंदी ने उन 85 पैसों को बाहर निकाला है. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्यावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं आता शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली आहे. या संदर्भातला अहवाल आज केंद्रीय दक्षता आयोगानं सर्वोच्च न्यायालयात सादर केला. या अहवालावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली असून वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. तर वर्मा यांच्यावर लाच आणि दलाली घेतल्याचा आरोप आहे. अयोध्या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. हिंदू महासभेनं ही याचिका केली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठानं हा निर्णय घेतलाय. राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सुनावणीची तारीख जानेवारीत निश्चित करण्यात येईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. त्यावर हिंदू महासभेकडून सुनावणी लवकर घेण्यात यावी अशी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ती याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. आणि आता बघत बातम्या छत्तीसगड विधानसभेसंदर्भात. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू झालंय 7 पासून आणि या मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा दलांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय. 11 वाजेपर्यंत 16% मतदानाची नोंद करण्यात आली आहे. तर सकाळी दंतेवाड्यातल्या नयानार या गावात नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवला. मात्र या स्फोटात सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये. मतदारांमध्ये भीती निर्माण करण्यासाठीच हा स्फोट घडवण्यात आला असल्याचं बोललं जात आहे. तर पहिल्या टप्प्यात माओवाद प्रभावित सर्वाधिक 2000 मतदान केंद्र अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत आणि या सगळ्या भागात माओवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे निवडणूक सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी या ठिकाणी जय्यत तयारी केली आहे. या ठिकाणी माओवाद्यांच्या कारवाया आहेत. सुकमा सारख्या जिल्ह्यात तो देशातला अति प्रभावित माओवाद प्रभावित जिल्हा आहे. त्या ठिकाणी माओवाद्यांचा बहिष्काराचं आवाहन असतानाही मतदार कशा पद्धतीने रांगा लावून बसलेले आहेत. अक्षरशः जमिनीवर खाली रस्त्यावर बसून मतदानाची आपली वेळ कधी येईल याची वाट बघत आहेत. एक चित्र मी तुम्हाला दाखवत आहे. हा जो गाव आहे हा गाव सुकमा जिल्ह्यामधला एक मतदान केंद्र आहे, कोंटा विधानसभा क्षेत्रामधला. आणि मतदार किती मोठी रांग लावून बसलेले आहे असं चित्र तुम्हाला कुठं दिसणार नाही. एवढी मोठी रांग जी आहे ती अक्षरशः या अतिसंवेदनशील असलेल्या गावामध्ये आहे. मोठ्या प्रमाणात पुरुष मतदारच नाही तर हा दुसरीकडे आपण बघा, महिला मतदारही तेवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी बहुल मतदार आहेत आणि या महिला ज्या आहेत 100% आदिवासी भागातल्या महिला आहेत आणि या पूर्णपणे मतदानासाठी उत्साहाला इथं येऊन सकाळपासून थांबलेल्या आहेत. आणि ही जी रांग आहे ही भली मोठी रांग आहे असं चित्र लोकशाहीला दिलासा देणारं चित्र कुठंही सहजा पाहायला मिळत नाही. आणि त्यातल्या जात माओवाद्यांचं बालिक किल्ल्यामध्ये असं चित्र दिसणं हे येणाऱ्या काळात या भागातल्या जनतेच्या मनात काय आहे याचे संकेत आपल्याला दाखवू शकतात. महेश तिवारी, News18 लोकमत, सुकमा, छत्तीसगड. आणि आता बँक कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. बँकांमध्ये लंच टाईम नाहीच असं आरबीआयनं स्पष्ट केलंय. सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बँकेनं लंच ब्रेक शिवाय काम करणं अपेक्षित असल्याचं या ठिकाणी आरटीआयच्या माहितीत आरबीआयनं स्पष्ट केलंय. उत्तराखंडचे उद्योगपती प्रमोद गोल्डी यांनी प्रश्न विचारला असता आरबीआयनं हे स्पष्टीकरण दिलंय. लंचच्या नावावर ग्राहकांना तिष्ठत ठेवणं हे योग्य नसून बँक कर्मचाऱ्यांनी आलटून पालटून जेवण करावं असं आरबीआयनं स्पष्ट केलंय.
पाठवण्यात बातमी आहे राजकीय वर्तुळातून. राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारून त्यांच्या मंचावर जाणार आहेत. त्यावर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी टीका केली आहे. मनसे कार्यकर्ते उत्तर भारतीयांना मारहाण करतात, आधी राज ठाकरेंनी समाजाची माफी मागावी आणि मगच उत्तर भारतीय समाज त्यांना स्वीकारेल असं निरुपम म्हणाले. तसंच ही राज ठाकरेंची स्टंटबाजी असल्याचं देखील निरुपम म्हणाले. राज ठाकरे उत्तर भारतीयों के प्रोग्राम में जाएंगे, इसकी जानकारी खुद संदीप देशपांडे जो राज ठाकरे की पार्टी के नेता हैं उन्होंने दी है ट्वीट करके. हमारे साथ संजय निरुपम हैं. संजय जी, राज ठाकरे उत्तर भारतीयों के प्रोग्राम में जाएंगे और अब उन्होंने कहा है कि उत्तर भारतीयों के हर मंच पर वो जाना शुरू करेंगे. हालांकि ये बहुत बड़ा ढकोसला लग रहा है, फिर भी इस ढकोसले का मैं स्वागत करता हूँ. लेकिन आज वो लोग जो उत्तर भारतीयों के मंच पे जाना चाह रहे हैं, उत्तर भारतीयों से मिलना चाह रहे हैं, बिल्कुल मिल सकते हैं, कोई भी व्यक्ति मिल सकता है. लेकिन उन्होंने और उनके लोगों ने जिस तरीके से पिछले तमाम वर्षों में उत्तर भारतीयों को सताया है, मारा है, पीटा है, उन पर अत्याचार किया है, पहले उनसे माफ़ी मांगें, उनसे माफ़ी मांगें और कहें कि गलती हो गई है और उसके बाद पूरे समाज के साथ जुड़े. समाज भी उनके साथ जुड़ने में कोई ऐतराज़ नहीं करेगा. एक राष्ट्रीय अध्यक्ष का आज की इस समय की पॉलिटिक्स में, खासकर आप भी राजनीति में हैं, लगातार हर दिन एक सरकार के खिलाफ कार्टून आना या बीजेपी के खिलाफ कार्टून आना, दूसरा इस तरीके के प्रोग्राम्स और हिंसा बनना जो उन्होंने जब पार्टी शुरू की थी तो नॉर्थ इंडियंस के अगेंस्ट में शुरू की थी, इससे क्या लगता है कि राज ठाकरे की पार्टी MNS का अस्तित्व जिस तरीके से शुरू के दौर में बढ़ा था वो घटने लगा है? नहीं, ये तो अब अपनी अपनी प्रायोरिटी है. किसी को अगर कार्टून बनाने में ज़्यादा रुचि है तो कार्टून बनाने में बिजी रहता है, कोई नेता वाइल्ड लाइफ फोटोग्राफी में बहुत ज़्यादा रुचि लेता है, कोई नेता पिक्चर बनाने में रुचि लेता है. ये सब करते हुए पहली जो प्राथमिकता हमारी होनी चाहिए वो जनता के साथ हमारा जो सरोकार है, वो लोगों के जो प्रश्न हैं उन प्रश्नों के ऊपर एक बहुत ही सख्ती से लड़ना चाहिए, काम करना चाहिए. वो मैं देख रहा हूँ मिसिंग है, वो कम है. रमेश के साथ अभिषेक पांडे, मुंबई न्यूज 18 इंडिया. दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या सगळ्या प्रकरणावरती काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. हमारी भूमिका आज भी यही है कि महाराष्ट्र में यहाँ के जो भूमिपुत्र है उनको प्राधान्य मिलना चाहिए. इस भूमिका में कोई मुझे लगता है कि कोई बदलाव नहीं है इस भूमिका में. लेकिन यहाँ के जो लोग हैं उनको भी प्राधान्य मिलना चाहिए. और जो सालों से यहाँ उत्तर प्रदेश के जो लोग सालों से यहाँ पे रह रहे, जैसे उन्होंने बताया कि दूसरी तीसरी उनकी जनरेशन यहाँ पे है, तो उनके सामने अपने विचार रखने में क्या हर्ज है? विचारों का आदान प्रदान करने में तो मुझे लगता है कोई गलत बात तो है नहीं. रिलायन्स इंडस्ट्रीजनं ओडिशामध्ये याआधी 6,000 कोटी गुंतवले आहेत आणि आता आम्ही 3,000 कोटींची अतिरिक्त गुंतवणूक करणार आहोत अशी घोषणा मुकेश अंबानींनी केली आहे. जिओमुळे शहर आणि ग्रामीण भागातली दरी कमी होण्यास मदत होतीये. फिक्स्ड ब्रॉडबँडला आम्ही अधिक प्राधान्य देणार आहोत असंही ते म्हणाले. तर मेक इन ओडिशा परिषदेत ते बोलत होते. यावेळी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायकही यावेळी मंचावर उपस्थित होते. Today, Reliance has emerged as one of the largest investors in the state in the last few years. Reliance has already invested over 6,000 crores in Orissa, and today I am committing to invest an additional 3,000 crores in our new businesses in Orissa. बघूत पुढची बातमी. मुंबईमध्ये थंडीची चाहूल लागली असली तरीही मुंबईकरांना थंडीसाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. बंगालच्या उपसागरात सायक्लोनचा परिणाम झाल्यानं थंडी आणखी काही काळ लांबणीवर जाणार आहे. गरमीच्या वातावरणातून सुटका होण्यासाठी डिसेंबर महिना उजळावा लागणार का असा आता मुंबईकरांना प्रश्न पडतोय. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 13 डिग्रीपर्यंत टेम्परेचर कमी झालेलं आहे. सोबतच काही काही ठिकाणी ते 11 पर्यंत पण गेलेलं आहे. समोरच्या काही दिवसांमध्ये जेव्हा ईस्टर्ली विंडचा प्रभाव कमी होईल तेव्हा रात्रीचं टेम्परेचर कमी होईल आणि नक्कीच दिवसाचं टेम्परेचरसुद्धा कमी. हा नोव्हेंबरमध्ये ट्रान्झिशन पिरियड म्हणून आपण बघतो आणि सर्वसाधारणतः हे वर्ष आणि हा विंटर आपल्याला भारतीय हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे थोडासा उष्ण असण्याची शक्यता आहे.